नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्या समोर घेऊन येत असते. जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता. फेसबुक आणि इंस्टाग्रामची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज मी आपल्याबरोबर रमेश दादा यांचा अनुभव शेअर करत आहे. दादा म्हणतात, जय गजानन ताई, मी रमेश. या अनुभवात मी काल्पनिक नाव देत आहे. तर मी एका आश्रमशाळेत शिक्षक म्हणून काम करत असताना हा अनुभव आला, तो या ठिकाणी शेअर करत आहे. तसं पाहिलं तर आजकाल शिक्षक हे विद्यार्थी यांच्या खाजगी आयुष्याच्या बाबतीत अलिप्तच राहतात. ते त्यांचा पेशा हे पूर्वीप्रमाणे विद्यार्थी ह्याला एक चांगली व्यक्तिमत्व घडवण्यासाठी प्रयत्न करत नाहीत, तर ते फक्त त्यांचे शिकवण्याचे काम करताना दिसतात. त्याचं कारणही तसंच आहे. आजकाल विद्यार्थी यांना थोडं देखील जास्त रागवलं किंवा शिक्षा केली तर पालक लगेच त्याची तक्रार एकतर शाळेला करतात किंवा सरळ पोलिसात करतात. त्यामुळे शिक्षकांनी देखील आता विद्यार्थी यांच्या बाबतीत सावध धोरण अवलंबवले आहे. मी नेहमीच विचार करत, मी एक व्यक्ती म्हणून प्रथम आणि नंतर मी कोण आहे ह्याला महत्त्व, मी शिक्षक आहे की डॉक्टर याने माझ्या माणुसकीचे कर्तव्यात फरक पडू नये. तसे आमच्या शाळेत अनेक गरीब विद्यार्थी होते, पण त्यातल्या त्यात एक 7-8 वर्षाची मुलगी अहिल्याही होती. मला तिच्याबद्दल खूप आपुलकी जिव्हाळा निर्माण झाला होता, कारण ती मुलगी इतरांपेक्षा निराळी होती. इतर मुले लहान मुलांप्रमाणे त्यांची गरिबी वगैरे सगळं विसरून खेळत मस्ती करत, पण अहिल्या मात्र एकदम शांत एकलकोंडी होती, ना खेळत ना हसत. मी तिच्याबद्दल माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला कळले की अहिल्या हिचा जन्म झाला त्याच काळात अहिल्या हिचे आई वडील यांचा संसार तुटला. घरात वादविवाद सुरू झाले आणि त्यामुळे सगळ्यांनी अहिल्या हिचा पायकून चांगला नाही म्हणून सगळ्या गोष्टींना तिलाच जबाबदार धरले व एवढ्या चिमुकल्या जीवाला दुर्लक्षित केले. घरात कोणीच तिला जवळ घेत नसे, तिच्याशी प्रेमाने बोलत नसे की लाड करत नसे, प्रत्येकजण तिला दूर लोटत. मला हे कळल्यावर खूपच वाईट वाटले. आपण एकीकडे इतकी प्रगती करत असताना दुसरीकडे आपल्या समाजात लोकांच्या अशा खुळ्या भावना व स्वतःच जन्मास घातलेल्या जीवाला अशी वाईट वागणूक देणे किती लज्जास्पद गोष्ट आहे. मग मी त्या दिवसापासून अहिल्या हिला माझी दत्तक मुलगी समजून तिची सगळी जबाबदारी उचलली. मी माझ्या परीने तिला चांगले संस्कार चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न सुरू केला. मी अहिल्या हिची जबाबदारी उचलल्याने तिच्या घरच्यांनी तर तिच्याकडे पूर्णपणे लक्ष देणेच बंद केले. मलाही स्वतःला कळत नव्हतं की मी का कुणा परक्या मुलीसाठी माझा पैसा वेळ फुकट घालवतोय. एकदा मनात विचार आला की जाऊ दे, सोडून द्या अहिल्या हिला तिच्या नशिबावर, तिच्यासारख्या कितीतरी कम नशिबी मुली या जगात आहेत, त्यात अहिल्या एक असेल. मी असा विचार ज्या दिवशी केला त्याच दिवशी रात्री मला माझ्या स्वप्नात माझे महाराज आले आणि मला म्हणाले, मी कोण मागतो तुझा, मग मला का पुरणपोळ्या मेवा मिठाईचा भोग लावतो, दे सोडून हा फुकटचा खर्च करणे. मला महाराजांनी मारलेली कोपरखेळीचा अर्थ कळाला. मला माझीच लाज वाटली. मी महाराजांची वारंवार क्षमा मागितली आणि पुन्हा अहिल्या हिच्या बाबतीत असा कधीच विचार न करता तिला खूप शिकवले. पुढे BA MS करून डॉक्टर झाली आणि जेव्हा तिने तिचे क्लिनिक सुरू केले ते माझ्याच आडनावाने. आज मी रिटायर झालो आहे. मला काही आर्थिक अडचणी नाहीत, पण तरीही अहिल्या न चुकता माझी सगळी आर्थिक जबाबदारी तर उचलतेच, पण माझी इतर सगळी काळजी घेते. आज खरंच मी विचार केला तर मला कळले की मी त्यावेळी अहिल्या हिला तिच्या नशिबावर सोडून दिले असते तर आज माझा नशिबी इतकं सुख आलं नसतं. पण माझ्या महाराजांनी मला योग्य वेळी मार्गदर्शन केले.
त्यामुळेच मी योग्य निर्णय घेऊ शकलो। खरंच माऊली ही भक्ताला कशी सांभाळते ह्याची प्रचिती मला आली। जय गजानन श्री गजानन गण गण गणात भोवते। दादा तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला। आणि तुम्हा सगळ्यांना दादांचा हा अनुभव कसा वाटला कॉमेंटद्वारे नक्की कळवा। अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा। आणि तुम्ही देखील तुमचे अनुभव मला कॉमेंटद्वारे फेसबुक इंस्टाग्राम किंवा आपल्या जीमेलच्या आय डीवरती लिहून पाठवू शकता। फेसबुक इंस्टाग्राम आणि जीमेलची आय डी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। श्री गुरुदेव दत्त श्री गुरु गजानन माऊली नमहा गण गण गणात बोते।